इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास, भाग एक, घटक तीन, पाण्याची साठवण। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाठ्यपुस्तकात दिलेल्या प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत। पाठ्यपुस्तक पान नंबर 9 वरती बघा। पुढे दिलेल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे अंगणात दगड मातीची छोटी टेकडी तयार करा आणि टेकडीवर पावसाच्या पाण्याप्रमाणे झारीने पाणी होता। काय होते ते पहा। पाणी कुठून कुठे वाहते? पाणी टेकडीच्या माथ्याकडून पायथ्याकडे वाहते। दोन, जास्त उतारावर पाणी कसे वाहते? उत्तर, जास्त उतारावर पाणी वेगाने वाहते। तीन, कमी उतारावर पाणी कसे वाहते? उत्तर, कमी उतारावर पाणी संतपणे वाहते। चार, दगडामुळे अडथळा येतो तेथे काय होते? उत्तर, दगडामुळे अडथळा येतो तेथे काही पाणी बाहेरच्या बाजूला अडते तर काही पाणी दगडावरून खाली जमिनीकडे वाहत जाते। पाच, कोणत्या भागात तळी तयार होतात? टेकडीच्या खोलगट भागात तळी तयार होतात। सहा, पाणी वाहण्याची दिशा कशी बदलते? उत्तर, मार्गात अडथळे आल्यानंतर पाणी वाहण्याची दिशा बदलते। हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करू शकतात आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू शकतात। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। एक, पाणी कशासाठी साठवायचे? उत्तर, पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे। पाण्याचे मानवासह सर्व सजीव प्राणी वापर करतात। आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते व आपल्याकडे पाऊस केवळ 3 ते 4 महिने असतो। पाणी साठवून न ठेवल्यास आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही, म्हणून पाणी साठवून ठेवावे लागते। प्रश्न दुसरा, पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत? उत्तर, पारंपरिक पद्धतीत घरात वाड्याबाहेरील अंगणात कमी घराचे आळ खणले जात असत। त्या आळांना वर्षभर पाणी असे। आळ्यात पोहरा टाकून त्यातून पिण्यासाठी पाणी काढले जात असे। अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवले जात असे। तीन, धरण कशावर बांधतात? उत्तर, धरण नदीवर बांधतात। या प्रश्नांचा तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा उत्तरं लिहून सराव करू शकता। एक मार्गदर्शक उत्तर इथं देण्यात आलेली आहे। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे। पाण्याचा मानवासह सर्व सजीव वापर करतात। आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते। आपल्याला पाऊस केवळ 3 ते 4 महिने असतो। पाणी 12 महिने हवे असल्यास पाणी काटकसरीने वापर करावा। गरज नसताना पाण्याची नासधूस थांबवावी। पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय? उत्तर, पाण्याची गुणवत्ता घसरणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय। सांडपाणी, कारखान्यातील सांडपाणी, टाकाव पाणी, दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे दूषीकरण होते। अन्य प्रश्न, पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल यावर विचार करा व त्यासाठी काही मार्ग सुचवा। पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी साठवून ठेवण्यासाठी पुढील उपाय सुचवता येतील। घरात मोठी भांडी पिण्याचे पाणी भरून ठेवावे। साठवलेल्या पाण्यात काटकसरीने वापर करावा। परिसरातील एखादा हौद, विहीर, तलाव, विंधन विहीर बांधावी, म्हणजे टंचाईग्रस्त भागात आपल्याला पुरेशा प्रमाणात पाणी। पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आपण सुचवा किंवा पाणी काटकसरीने वापरताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर, पाण्याच्या काटकसरीने वापर करण्यासाठी मी पुढील सवय स्वतःला लावून घेईन। आंघोळ करताना, दात घासताना, विनाकारण पाणी साचले थांबेल, माठात पाणी भरताना खाली सांडणार नाही याची काळजी घेईल। शाळेत घरात नळ चालू असेल तर तो शाळेनं बंद करेल व शिक्षकांना त्याची माहिती देईल। आपण आपल्या पद्धतीने यांची उत्तरं लिहू शकतात। प्लीज लाईक दिस व्हिडिओ, सबस्क्राईब माय चॅनल PC टेक्नो एज्युकेशन चॅनल। धन्यवाद।